जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या मध्ये चोरी झाली म्हणून गुन्हा नोंद करावा असा आग्रह आम्ही पोलिसांकडे धरला होता. त्यासाठी रात्रभर आंदोलनही केलं होतं, परंतु या क्षणापर्यंत त्या गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली नाही. म्हणून JMFC कोर्टामध्ये मी गेलो होतो, म्हणजे आमचे MD गेले होते. JMFC कोर्टानेही हा गुन्हा नोंद करावा अशा सूचना केल्या, आदेश दिले होते, तरीही पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला. म्हणून या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जिल्हा दूध संघाच्या प्रकरणात सरकार तसेच गृह सचिव मंत्रालय M राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव, विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक जळगाव शहर पोलीस स्टेशन, संदीप सुरेश सिंग परदेशी व उप पोलीस निरीक्षक जळगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या विरुद्ध तक्रार केली होती हायकोर्टामध्ये की ह्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान केला, गुन्हा अद्याप पवित्र नोंद केलेला नाही. हा गुन्हा नोंद करण्यासाठी म्हणजे त्यांनी या आम्ही कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे की आमदार मंगेश चव्हाण यांच्या दबावामुळे ह्यांनी या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करता आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचा त्या ठिकाणी तक्रार नोंद करत असताना आमची पत्रापैकी त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली नाही आणि म्हणून या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या नामासहित आणि पदासहित म्हणजे स्वतः व्यक्तिगत व पद यांच्यासहित त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी आणि या कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये सदर रीट याचिका दाखल केली. त्या रीट याचिकेचा निर्णय काल 11/11/2022 रोजी त्याची न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने रीट याचिकेचे मुद्दे जे आहेत ते ग्राह्य धरले आणि ग्राह्य धरून हे जे सांगितले त्या ठिकाणी पर सचिव गृह महाराष्ट्र शासन, पोलीस अधीक्षक राजकुमार, पोलीस निरीक्षक ठाकरवार, पोलीस उपनिरीक्षक परदेशी या सर्वांच्या विरुद्ध त्यांनी नोटीस बजावलेली आहे. हायकोर्टाने नोटीस बजावणं ही फार मोठी बाब असते, त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी खुलासा करावा लागेल. त्यामध्ये योग्य असं नेतृत्वाचं याच्यात सरळ सरळ दिसत आहे की न्यायालयीन आदेशाचा त्यांनी अवमान केलेला आहे, त्यामुळे यांच्याविरुद्ध शासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. मी आयुष्यात म्हणजे निवडणूक सोडा, मी जेव्हापासून राजकारणामध्ये आलो तेव्हापासून तर आज तर एक ग्रामपंचायतची 77 निवडणूक जर वगळली तर कोणत्याही निवडणुकीमध्ये कधीही हारलो नाही, कधीच नाही. मग त्या सहकारातला असो, जिल्हा बँकेचा असो, मार्केट कमिटीचा असो, फेडरेशनचा असो, क्रेडिट सोसायट्याचा असो, का जिल्हा बँकेचा असो, कोणत्याही निवडणुकीमध्ये मी आयुष्यात हरलो नाही. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी सातत्याने 6 निवडून आलो. मला तिकीट मिळालं नाही तर निवडून येण्याचा काय विषय, दिलं असतं तर मी 100% निवडून आलोच असतो. गिरीश महाजनला म्हणाव की तिकीट देणं मी निवडून येण्याची भीती होती आणि म्हणून तू मामा आग्रह करून मला तिकीट दिलं नाही, तुमचा एक कट होता. नाथा बोल तिकीट आजही द्या, बरं निवडून येतो की नाही पहा, मग म्हणा निवडून तर या. तिकीटच दिलं नाही तर निवडून येता का प्रश्न. आयुष्यात हरलो नाही मी, आयुष्यात कोणतीही निवडणूक हरलो नाही. कोणतीही ज्या निवडणुकीत उभा राहिलो ते 100% 40 मी निवडून आलेलो आहे. दूध संघातलं बोलत होते, दूध संघाबद्दल बोलत होते, निवडून येऊन दाखवा. हे दूध संघात निवडून येऊन दाखवा हे तर पुढचा विषय आहे, तो तर विषय आहे, त्यानंतरचा आहे. तुम्ही आता निवडून येऊन देखावण्याचा विषय निवडणुकीचा निर्णय लागल्यानंतर समजेल कोण येतो आहे कोण नाही. आजपासून काय बोलत आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, 2 मंत्री आहे, आमदार तुमच्या बाजूला आहे, नाता भाऊ एकटा लढतो आहे. एकटं लढणं हीच मोठी ताकद आहे, हाच मोठा विजय आहे. तुम्ही सगळा गोतावळा एकत्र झाला पेट्या खोक्यावाला, सगळे बोके जरी एकत्र झाले तरी हा एकटा उमेदवार तुमच्या विरुद्ध उभा आहे, निवडून येऊन दाखवेल तुम्हाला मी. जनता माझ्या पाठीशी आहे ना, मी काय त्याच्यामध्ये गुन्हा केला नाही. तुम्ही तुमचा उद्देश चांगला नाही, या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा यांचा हेतू चांगला नाही आहे. यांचा हेतू त्या दूध संघाला ओरबडण्याचा आहे, दूध संघामध्ये काहीतरी मिळेल ह्याचा हेतू यांना दिसतो आहे. ना आता म्हणून 7 काम केलं,
तो कारभार जनतेसमोर आहे, तो कारभार घेऊनच मी जनतेसमोर जाणार आहे. आणि आजही मी तुम्हाला आव्हान देत आलेलो आहे की काय भ्रष्टाचार केला ते दाखवा. तुम्ही म्हणता कारनामे काढू, कारनामे काढा ना, आम्ही तर स्वागत करेल. तुमच्यात हिंमत असेल तेवढे कारनामे काढा माझे. मी कुठं म्हणतो, मी तर आव्हान देणारा माणूस आहे. नाही तर मी काढले त्याच्या मागेच हात धुवून लागलो ते खरंच ठरलं, जे केलेलं आहे ते खरंच ठरलं. आता तुमच्याही ते आपले काय ॲडव्होकेट भावडू पाटील, त्यांनी नगरपालिकेचा भ्रष्टाचार हात धुवून लागलो ते खरंच ठरलं, जे केलेलं आहे ते खरंच ठरलं. आता तुमच्याही ते आपले काय ॲडव्होकेट भावडू पाटील, त्यांनी नगरपालिकेचा भ्रष्टाचार, त्यांनी त्या ग्रामपंचायतच्या काय म्हणतात त्या कोणत्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भ्रष्टाचार, तुमच्या भ्रष्टाचाराने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. पहिले त्यांच्या चौकशा करून त्यांच्यासमोर या, मागे घ्यायला जात आहे तुम्ही. कोट्यवधी रुपये नगरपालिका जामनेरमध्ये आणि त्या कोणत्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार केल्याची तक्रार त्या ॲडव्होकेट भावडू पाटलांनी केलेली आहे. ते चौकशी का थांबवली? चौकशी आताही थांबली, आता तुमच्याकडेच ते खातं आहे, त्यामुळे चौकशी होणारच नाही त्याची. तर आता भ्रष्टाचार करायचा, वरून हे करायचं, वरून लोकांना शिकवायचं आपल्याला, हे बरोबर नाही आहे. तुम्ही दाखवा ना, आणि असेल ना आता बोलतो तर काढा. कोणी तुम्हाला बनाई केली आहे? आतापर्यंत काय नाही काढला? आतापर्यंत तू मंत्री आहे. ही फार मोठी गोष्ट असते. हायकोर्टाकडून नोटीस देणं म्हणजे कारवाई सुरू झाली आहे त्याच्यावर. आणि हे राजकीय दबावामुळे चाललेलं आहे मंगेश चव्हाण यांच्या. हे एक विशेष आहे, म्हणजे हायकोर्टाने ह्या सगळे मुद्दे जे आहेत ते तत्वतः आमचे मान्य केले आहे की प्रथम दर्शनी हे दिसत आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग कारवाई करू. नोटीस बजावण्याचे आता बजावण्याचे आदेश दिले, नोटीस बजावली. आता ते नोटीस बजावण्याचं काम जे आहे ते कोर्टाच्या माध्यमातून होईल. इथल्या त्यांनी इथे पाठवले, आज सुट्टी असल्यामुळे, उद्या सुट्टी असल्यामुळे परवा सोमवारपर्यंत त्यांना नोटीस बजावली जाईल. औरंगाबाद खंडपीठात त्या बिनविरोध निवडून येणार होत्या आणि त्या बिनविरोध निवडून येऊ नये यासाठी मंगेश चव्हाण आणि तिकडच्या बाजूने उमेदवारी करणं, त्याच्यासाठी अर्ज करणं, आणि त्यामुळे ते कुठेतरी नातं भाऊ जिवारी लागल्या, त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की नातं भाऊ आरोप करतात. असं जिवारी लागण्याचा प्रयत्नच नाही. त्या ठिकाणी मंदाताई खडसे या एकमेव उमेदवार पात्र आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये दोनच सोसायट्या पात्र आहेत, त्या दोन सोसायट्या आमच्या आहेत. त्यामधून दोन सोसायट्यातूनच उमेदवार निवडला जात होता. तुम्हाला निवडून येण्याची भीती आहे की नाथाभाऊ निवडून आला किंवा नाथाभाऊच्या फॅमिलीमधला निवडून आला? तर आमचं काही खरं नाही ही भीती असल्यामुळे एका त्या ठिकाणी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये खोटे नोटे हे करून, जे 50 वर्षात घडलं नाही एका मतदारसंघामध्ये दुसरा उभा राहणं, ते तुम्ही घडवताय. या ठिकाणी सगळ्या यंत्रणेला तुम्ही हाताशी धरलेलं दिसताय, वेठीच धरलेलं दिसताय. असं कधी 50 वर्षात घडलं नाही निवडणूक करणं, मागच्या 5 वर्षापूर्वी घडलं नाही. आत्ता असा काय चमत्कार घडलं की नियम बदलले 15 मिनिटात? आणि त्यामुळे तुम्ही एनकेन प्रकारे, कोणत्याही प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. तरीही सभासद माझ्या बाजूला आहे. 7 वर्षातले 6 वर्ष ज्या सभासदांनी जनरल मिटिंगमध्ये अभिनंदनाचे प्रस्ताव केले ते सभासद मूर्ख नव्हते. त्यांनी कारभार पाहिलेला आहे, म्हणून प्रत्येक वेळी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा प्रत्येक जनरल मिटिंगमध्ये त्या जनतेने केलेला आहे. ते एकाएकी यांच्या खोक्याला आणि पेट्यांना भीड पडतील असं मला वाटत नाही. त्यांनी गुन्हा नोंद केला नाही. गुन्हा नोंद करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. तो गुन्हा खोटा खरा नंतर तपासामध्ये दिसेल. तो कोण्या भाषेत लिहिलेला आहे, कोण्या ह्याच्यात लिहिलेला आहे, याच्याशी काही घेणं कागद आला, तुम्ही गुन्हा नोंद करा, नंतर त्याची चौकशी करा. हा असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्या ठिकाणी केलेलं नाही, म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये त्यांनी टाळाटाळ केली, कसूर केली, म्हणून त्यांच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये आम्ही याचा फायदा निवडणुकीत होईल. निवडणुकीचा सोडा, हे तात्विक भानगड आहे. कसं आहे माहिती आहे का, की यामध्ये त्यांनी आपलं म्हणणं काय आहे की जर आम्ही दोषी आहोत तर गुन्हा नोंद करून चौकशी करा ना. तुम्ही भ्रष्टाचार वगैरे म्हणतात की नाही, मग चौकशी करायला नाही कोण म्हणतंय तुम्हाला? मी तर म्हणतोय की फोरेन्सिक ऑडिट करा. फोरेन्सिक ऑडिट हे सर्वात मोठं असतं,
याच्यापेक्षा मोठं ऑडिट कोणतंही नसतं. म्हणजे तर मागणी आहे की तू सगळ्याचं फॉरेन्सिक ऑडिट करा, त्याची चौकशी करा, खरंच भ्रष्टाचार असेल तर काढा. नुसत्याच बोरडा काय जे सत्याच्या समोरांना जनतेच्या. आपला तर नेहमीच आग्रह असतो हा की सत्य शोधा तुम्ही. तिथं नाहीच असा माझा विश्वास आहे. तर मग कशाला चौकशी कर नाही तर ठर कशाला मला घ्यायला भीती वाटणार आहे. मी उलट मागणी करतो की खोदा शोधा, तुम्ही चौकशा करा, तुम्ही ऑडिट करा, गुन्हे दाखल करा. पण ते गुन्हा दाखल चोरीचा करताना आणि दुसऱ्याची चौकशी करत राहतात. चोर सोडून संन्यासाला पकडण्याचा प्रयत्न होतोय कालच्या प्रकरणाहून दिसला असेल तुम्हाला. काल तो नेहते म्हणत होता ना काल ते माझ्यावर दबाव आणून संचालक मंडळाचं आणि चेअरमनचं नाव घ्या असं कालच आपल्या त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न करताय, खोटं नाटक करण्याचा प्रयत्न. यंत्रणेचा हा दुरुपयोग आहे पोलीस यंत्रणेचा. राजकुमार यांचं नाव घेतलं त्यावेळेला डॉक्टर प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक होते जे आंदोलन सुरू होते. आत्ता पोलीस त्या दिवशी जो निकाल लागला त्या दिवशी राजकुमार हे पोलीस अधीक्षक होते आणि त्यामुळे त्यांचं बायनेम त्या ठिकाणी राजकुमार यांचं नाव दिलेलं आहे. आत्ता जे पोलीस अधीक्षक आहेत ते राजकुमार आहेत. तत्कालीन पोलीसक ने मुंडे होते आणि पदनामासहित ज्यावेळेस आम्ही दाखल करतो तर आत्ताच्या पोलीस अधीक्षकांचं नाव दाखल करावं लागतं म्हणून त्यांचं नाव दाखल केलेलं आहे. नाही ठपका नसतो नोटिसी मध्ये. म्हणजे आता तुम्हाला वेळ कमी म्हणून जिल्हा न्यायालय ते न्यायाधीशांच्या आदेश आपलं हे करतो. जळगाव शहर पोलीस यांनी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदवताना संस्थेचे सभासद नसलेले आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावर गुन्हा नोंदवला. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या आदेशानंतरही कार्यकारी संचालकांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवल्यामुळे कार्यकारी संचालक यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यामध्ये सरकारतर्फे गृह सचिव मंत्रालय मुंबई एम राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव, विजयकुमार ठाकूरवाडा पोलीस निरीक्षक जळगाव शहर पोलीस स्टेशनचे आपल्या संदीप सुरेश सिंग परदेशी उपपोलीस निरीक्षक जळगाव पोलीस पद यांना पद व वैयक्तिकरित्या पार्टी करण्यात आले. यांना पर्सनल त्या ठिकाणी पार्टी करण्यात आलेलं आहे. या याचिकेत पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत संगनमत करून व कट कारस्थान करून बेकायदेशीरपणे अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे सदर गुन्ह्याची नोंद केलेली असून बेकायदेशीर चेअरमने जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक चेअरमन व संचालक मंडळ यांना बेकायदेशीरपणे खोट्या गुन्ह्यात बेकायदेशीर कर्मचारी अटकवण्याचा प्रयत्न सदर पोलीस अधिकारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत मिळून करीत आहे. कायद्याने कार्यकारी संचालक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याचे बंधनकारक असून तदनंतर न्यायालयाने आदेश देऊनही गुन्हा नोंद न केल्यामुळे कोर्टाचा अवमान झालेला दिसतोय. याआधी अशाच प्रकारे बेकायदेशीर शासनाने जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी मंडळात बेकायदेशीरपणे सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत बरखास्त करण्याचा प्रयत्न केला होता. सदरील बरखास्तीचे आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले होते. आता पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हा दूध संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पुन्हा बेकायदेशीर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सरकार आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत पोलिसांना हाताशी धरून करत आहे. शिरपणे करीत असलेल्या कृत्याबाबत त्यांच्यावर विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी रीट याचिका दाखल केलेली आहे. सदरील रीट याचिकेत पोलिसांना कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश करण्याबाबत तसेच पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी सदरील रीट याचिका दाखल केलेली आहे. सदरील रीट याचिका दिनांक 11/11/2000 रोजी न्यायालयापुढे सुनावणी झाली असता माननीय उच्च न्यायालयाने याचिकेचे मुद्दे ग्राह्य धरून पोलीस अधिकाऱ्यांना पद व वैयक्तिकरित्या नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहे. सदरील रीट याचिकेत याचिकाकर्ता कार्यकारी संचालक जिल्हा दूध संघ यांच्याकडून ॲडव्होकेट मुकेश गोयनका यांनी आपली बाजू मांडलेली आहे. त्यांनी गुन्हा नोंद केला नाही. गुन्हा नोंद करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे.
तो गुन्हा खोटा खरा नंतर तपासामध्ये दिसेल, तो कोण्या भाषेत लिहिलेला आहे, कोण्या ह्याच्यात लिहिलेला आहे, याच्याशी काही घेणे कागद आला तुम्ही गुन्हा नोंद करा, नंतर त्याची चौकशी करा. हा असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्या ठिकाणी केलेलं नाही. म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये त्यांनी टाळाटाळ केली, कसूर केली, म्हणून त्यांच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये आम्ही याचा फायदा या दोन संघाच्या निवडणुकीत होईल आपल्याला. निवडणुकीचा सोडा, हे तात्विक भानगड आहे. कसं आहे माहिती आहे का, की ह्यामध्ये त्यांनी आपलं म्हणणं काय आहे की जर आम्ही दोषी आहोत तर गुन्हा नोंद करा, चौकशी करा ना. तुम्ही भ्रष्टाचार वगैरे म्हणतात की रे, मग चौकशी करा ना. नाही कोण म्हणत आहे तुम्हाला, मी तर म्हणतोय की फोरेन्सिक ऑडिट करा. फोरेन्सिक ऑडिट हे सर्वात मोठं असतं, याच्यापेक्षा मोठं ऑडिट कोणतंही नसतं. माझी तर मागणी आहे की दूध संघाचं फॉरेन्सिक ऑडिट करा, त्याची चौकशी करा, खरंच भ्रष्टाचार असेल तर काढा. नुसत्याच ओरडा का काय, जे सत्याच्या समोर आहे ना जनतेच्या, आपला तर नेहमीच आग्रह असतो हा की सत्य शोधा तुम्ही. तिथं नाही जसा माझा विश्वास आहे तर मग कशाने चौकशी करणे, त्याला डर कशाला, मला घ्यायला विझवाटणार आहे. मी उलट मागणी करते, खोदा शोधा, तुम्ही चौकशा करा, तुम्ही ऑडिट करा, गुन्हे दाखल करा. पण ते गुन्हा दाखल चोरीचा करताना आणि दुसऱ्याची चौकशी करत राहतात. चोर सोडून संन्यासाला पकडण्याचा प्रयत्न होतोय कालच्या प्रकरणावरून दिसला असेल तुम्हाला. काल तो नेहते म्हणत होता ना काल की माझ्यावर दबाव आणून संचालक मंडळाचं आणि चेअरमनचं नाव घ्या असं कालच आपल्या त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न करताय, खोटं नाटक करण्याचा प्रयत्न, यंत्रणेचा दुरुपयोग आहे पोलीस यंत्रणेचा.